मध्ये 45% शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज दिली, कधी कनेक्शन कापले नाही। 7.5% शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन दिले, पण या सरकारने आता वीज कनेक्शन देणे बंद केलं। या सरकारकडे वीज मीटरही नाही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्राची बर्बादी या सरकारने केली आहे। या सरकारला आता मी सोडणार नाही। या सरकारने गरीब माणसाचा विचार केला आहे, गरीब शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापण्याचं पाप या सरकारने केलं आहे। सरकार वरचीवर कोळसा टंचाईला भरी। मार्चमध्ये कोल कंपन्यांनी केंद्र सरकारच्या कंपन्यांनी यांना पत्र पाठवले की आपला कोळसा तुम्ही उचला, आपला कोळसा उचला। रेल्वेने सांगितलं रेल्वे रॅक घ्या, रेल्वे रॅक आपला घ्या, पण या सरकारकडे पैसे नसल्यामुळे कोळसा उचलला नाही, रेल्वे रॅक घेतला नाही। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसे नसल्यामुळे WCLचे पैसे थकित आहे, अनेक कंपन्यांचे पैसे थकित झाले, कोणी यांना वीज द्यायला तयार नाही। प्रायव्हेट सेक्टरमध्ये ओपन ॲक्सेसमध्ये वीज आहे, पण विजेला पैसे द्यायला पैसे नाही आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थ मंत्रालयाने यांना पैसे दिले असते, यांना कोळसा घेता आला असता। आपसातला वाद, दोन मंत्रालयातला वाद, दोन मंत्र्यामधला वाद, आणि त्यामुळे होत आहे। केंद्र सरकारने उलट कोळसा देण्याकरता यांना पत्र दिले, उलट केंद्र सरकारने काल NTPCकडनं 750 MW वीज दिली। म्हणजे मागच्या भाजपच्या सरकारमध्ये जेवढे मदत झाली त्यापेक्षाही जास्त मदत केंद्र सरकारने नितीन राऊतच्या सरकारला केली, उद्धव ठाकरेच्या सरकारला केली। आणि आता हे यांचं पाप आहे, ह्याचा लोकांना खोटं बोलतात आहे। नाश्ता येईना अंगण वाकडा आहे।